దయానంద్ మహావిద్యాలయంలోని రాజ్యస్తరీయ హ్యాండ్బాల్ పోటీలో వివిధ రాజ్యంలోని సంఘాల వారు సహభాగం నమోదు చేసుకుంటూ ఉత్కృష్టమైన క్రీడా కౌశల్యాన్ని సమర్పించారు. दयानंद महाविद्यालय जिल्हास्तरीय दयानंद हँडबॉल प्रीमियर लीगच्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 4 आणि 5 फेब्रुवारी असे 2 दिवस ही स्पर्धा लीग पद्धतीने सुरू असणार आहे. मंगळवारी या स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, आंध्र, भारतीय नौदल, आर्मी यांचे देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी झाले आहेत. या हँडबॉल स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रात विविध संघांमध्ये सामने अत्यंत चुरशीच्या पद्धतीने झाले. खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवली. दरम्यान या स्पर्धेबाबत भारतीय नौदल हँडबॉल टीमचे मुख्य कोच यांनी अधिक माहिती देताना हँडबॉल स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक केलं. तो सोलापूर में अभी ये जो दयानंद कॉलेज की इसमें एवरी ईयर से लास्ट 3 ईयर से टूर्नामेंट स्टार्ट हो रही थी. हमको फर्स्ट टाइम ये पता चला कि तो उसमें हम बोले यार अच्छा है, इतना हैंडबॉल के लिए यहाँ पे डेवलपमेंट कर रहे हैं, अच्छा हो रहा है. फिर उसके चक्कर में हमने सोचा चलो इन्विटेशन कार्ड के लिए हमने पूछे तो फिर प्रमोद जी ने हमको इन्फॉर्म किया कि ऐसा ऐसा आ सकते हैं. तो फिर हमने बोला चलो ठीक है, इतना अच्छा हैंडबॉल के लिए क्रेज कर रहे हैं, यहाँ पर पॉपुलर कर रहे हैं गेम्स को, और यहाँ पर कई टीमें अच्छी है, जैसे मतलब मुंबई पुलिस आयोग है, कर्नाटका है, MEG है, रुड़की है, आर्मीज की है, और यहाँ लोकल्स बॉयज़ भी बहुत अच्छे हैं, और ये सपोर्टिंग स्टाफ यहाँ की बहुत अच्छी है यहाँ पे, क्योंकि एक टूर्नामेंट ऑर्गेनाइजेशन कर रहा है तो फिर उसमें सपोर्टिंग स्टाफ की बहुत रोल छोड़ती है. तो यहाँ की सोलापुर की जो दयानंद कॉलेज की जो है इसकी जो सपोर्टिंग स्टाफ है बहुत अच्छा है. यहाँ के लोकल लड़के भी हैंडबॉल खेलते हैं, आप उनको क्या मैसेज देंगे? इस लड़कों से खाली एक ही मैसेज है, महाराष्ट्र की जो लड़के होते हैं उसमें माइंड जो है शार्प माइंड बोलते हैं. यावेळी दयानंद महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रमोद कुणगुलवार यांनी या स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली. आमच्या दयानंद क्रीडा संकुलामध्ये संघ खेळण्यासाठी आलेले आहेत आणि याचा फायदा आमच्या ज्युनियर खेळाडूंना 14 वर्षाखालील संघ असेल, 17 वर्षाखालील संघ असेल किंवा 19 वर्षाचा असेल, या सर्व संघांना भरपूर या स्पर्धा बघून त्यांना भरपूर शिकण्यासाठी मिळतं. याचा फक्त आमच्या संस्थेला फायदा होतो, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे प्रमुख पूनम सुरीजी यांचाही आम्हाला खूप सपोर्ट आहे, त्याचबरोबर डॉक्टर महेश चोपडा सरांचा, आणि त्याचबरोबर आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार सर असतील, त्याचबरोबर डॉक्टर VB उबाळे सर असतील, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मुळीक सर असतील, आणि आमचा या ग्राउंडवरचे सर्व खेळाडू जे 14 वर्षाखालील असतील किंवा सगळे जे खेळाडू आहेत ते सगळे या स्पर्धेसाठी खूप मेहनत करत आहेत. यावेळी विविध हँडबॉल संघाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.